हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आज मी तुम्हाला एक अगदी वेगळी आणि नाविन्यपूर्ण रेसिपी दाखवणार आहे। ती आहे ज्वारीची खिचडी। असे चमकू नका, अहो करून बघा, खाऊन बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ते। तुम्हाला मी आत्तापर्यंत पुष्कळ वेट लॉस रेसिपीज दाखवल्या आहेत। ओट्सची इडली, ओट्सचा डोसा, बाजरी डोसा, त्याचप्रमाणे ही वेट लॉस रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला साबुदाणा लागत नाही, पोहे लागत नाही, तांदूळ लागत नाही आणि ज्वारी, मिलेट। तर ही पण रेसिपी अशी आहे की जी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे। त्याच्यासाठी पहिले आपल्याला ज्वारी भिजत घालायला लागेल। चला सुरुवात करूया। ही पहा, ज्वारी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ही रात्रभर किंवा कमीत कमी 8 ते 10 तास भिजत ठेवूया। ज्वारी भिजत घालून आपल्याला 10-12 तास झालेत। ही पहा, मी ज्वारी भिजवलेलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मी ही कुकरमध्ये उकडायला म्हणजे शिजायला ठेवते। आपली ज्वारी शिजून झालेली तयार आहे। आता आपण बघूया। अरे वा वा वा, हे बघा आपली ज्वारी कशी सुंदर शिजलेली आहे। दिसायला पण अगदी साबुदाण्याप्रमाणेच दिसते। आणि तुम्हाला मी तेव्हा सांगितलं नाही, तुम्हाला साधारण ज्वारीच्या 1.5 ते 2.5 पट तुम्ही पाणी घाला। कमी झाली तर ते कचकचीत राहील, जास्त झालं तर त्याचा गोळा होईल। हे पहा, अगदी छान सुरेख शिजलेली आहे। आता आपण खिचडी करायला घेऊया। ज्वारीची खिचडी करण्यासाठी आपल्याला लागणारं इतर साहित्य आहे 4 ते 6 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे मी। 3 ते 4 टेबलस्पून तूप, ह्या लहान आहेत म्हणून मी 6 ते 8 मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही मध्यम असतील तर 3, 4, 5 घ्या। लिंबू आणि बटाटा, हा मी उकडलेला बटाटा घेतला आहे कारण माझ्याकडे होता। तुम्ही कच्चा बटाटा कापून आधी थोडा शिजवून घेतलात तरी चालेल। आता आपण खिचडीसाठी सगळ्यात पहिले मिरच्या आणि बटाटा चिरून घेऊया। मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत, त्याच्या आपण फोडणीसाठी बारीक तुकडे करूया। या खिचडीला तुम्ही दाण्याचं कूट भरपूर घाला, तरच त्याला छान चव येईल। मिरची कापून झाली आहे, आता आपण पटकन बटाटा सोलून आणि कापून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चौकोनी, लांबट कसे तुकडे करा। चला, आपली सगळी तयारी झाली आहे। आता आपण खिचडी फोडणीला टाकायला घेऊया। पहा, आपली ज्वारी छान तयार आहे। इथे मी गॅसवरती कढईमध्ये तूप तापत ठेवलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। दोन छोटे चमचे साखर, आणि दाण्याचं कूट। आता आपण फोडणीला सुरुवात करूया। तूप तापलेलं दिसतंय, सर्वात प्रथम जिरे, जिरे तडतडले, आता मिरची, थोडं परतून घेऊया।
टाकायचा हा बटाटा. बटाटा पण थोडा परतून घेऊया. हा बटाटा उकडला आहे त्याच्यामुळे शिजवत बसायची काही गरज नाही. तुम्ही जर कच्चा बटाटा टाकलात तर झाकण ठेवून त्याला 2-3 मिनटं शिजू द्या. आता आपण ह्याच्यामध्ये आपली ज्वारी घालूया. छानपैकी परतून घेऊया. वा, छान खमंग सुगंध सुटलेला आहे. तूप जिऱ्याची फोडणी. तुम्ही जर वेट लॉस जर्नीमध्ये असाल, म्हणजे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल आणि तुम्हाला साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडत असेल पण तुम्ही साबुदाणा खाऊ शकत नसाल, तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स तेच आहेत, फक्त साबुदाण्याच्या ऐवजी ज्वारी आणि ती तुम्हाला कुकरला उकडून घ्यायला लागेल. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कळवा तुम्हाला आवडली का, कशी वाटली. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही अजून करत रहा, म्हणजे काय तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि नवीन नवीन वेशात छान छान इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघायला मिळतील. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे 1-3-4 मिनटं चांगलं वाफवून घेऊया. आपल्याला खिचडीवर झाकण ठेवून 3-4 मिनटं झाली आहेत. आता परतून घेऊया. वा 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 सुरेख. आता आपण ह्याच्यावरती छानपैकी स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ह्याच्यावरती मी अर्ध लिंबू पिळते. आणि आता आपण गॅस बंद करूया. परत एकदा सगळीकडे छान मिक्स करूया. आणि गरमागरम ज्वारीची खिचडी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.